कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट होते आहे या भेटीतनं खरंच काही साध्य होईल का, का याबद्दल बोलायला आपल्याबरोबर उल्हास बापट सर आहेत सर रा दोन्ही राज्यपाल भेटत आहेत पण एक प्रश्न जो सीमावादाचा आहे तो कोणता गेलेला सगळा प्रश्न आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे धरणाच्या बाबतीतला राज्यपालांच्या या भेटीतनं या बाबतीत खरंच काही धोरणात्मक निर्णय किंवा काही साध्य होऊ शकेल का काय एक गोष्ट लक्षात घ्या की राज्यपाल पद हे असं एक पद आहे की ज्याला एकाच वेळी दोन मास्टर्स आहेत एकशे त्रेसष्ट कलमाखाली त्यांना मुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागावं लागतं आणि दुसरीकडे त्यांची नेमणूक पण राष्ट्रपतींकडनं होते आणि त्यांना काढून टाकण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना म्हणजे पंतप्रधानांना आहे तर एका बाजूनी मुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूनी प्रधानमंत्री असं दोन्ही कंट्रोल त्यांच्यावर असतात राज्यघटने त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे आणि केंद्राचा राज्यावर काही अंकुश राहावा म्हणून राज्यपालांना काही अधिकार दिलेले आहेत आता अशा परिस्थितीत जर का दोन राज्यांचे राज्यपाल एकत्र येऊन काही चर्चा करत असतील तर त्याच्यामध्ये कायदेशीर अडचण कुठलीही नाही पॉईंट नंबर वन <coughs> तुम्ही धरणाचं आणि नदीचं जे विचारलं बाबतीत आपलं संघराज्य असल्यामुळे राज्यघटनेच्या शेवट सूची आहेत त्यातली सातवी सूची जी आहे त्यात त्या ती त्या तीन याद्या दिलेल्या आहेत एक केंद्राची यादी आहे ज्याच्यावर केंद्राचा अधिकार असतो यादी सब्जेक्ट्स आहेत एक राज्याची यादी आहे आणि एक सामायिक यादी आहे तर ह्या नद्यांचा जो प्रश्न आहे तो सामाजिक हिताच्या दृष्टीने पहिल्या सूचीमध्ये येतो छप्पन्नावी एंट्री येते त्यामुळे त्या, त्या धरणाची उंची किती ठेवावी सामाजिक दृष्ट सामाजिक हिताच्या दृष्टीने हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे केंद्र सरकारचा आहे तो महाराष्ट्र किंवा कर्नाटककडे नाही पॉईंट वन आता यांच्या सीमाप्रश्न जो आहे त्याच्याबद्दल पहिली चार कलमं जी आहेत राज्यघटनेची त्यातून तुम्हाला सगळा उलगडा होतो पहिलं कलम असं सांगतं की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स याचा अर्थ असा होतो की कुठल्याही राज्याला भारताच्या बाहेर पडता येत नाही इंडिया इज अन इनडिस्ट्रक्टिबल इन युनियन पण इट इज इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स राज्यांची सीमा बदलता येते राज्यांचं नाव बदलता येतं दोन राज्य एकत्र करता येतात एका राज्याची दोन राज्य करता येतात केंद्रशासित प्रदेश राज्यात घालता येतो किंवा काश्मीरमध्ये केलं तसं राज्याचं केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करता येतं हे सगळे अधिकार संसदेला दिलेले आहेत आणि हे बिल सादर करण्याच्या आधी प्रेसिडेंटची संमती लागते आणि राज राष्ट्रपती जे आहेत ते ज्या राज्याची सीमा बदलली जाणार असेल त्यांच्या विधानसभेला विचारतात विधानसभा त्यांचं मत देते परंतु हे मत विधानसभेचं पुन्हा संसद किंवा राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही आणि हे जे सगळे बदल होतील हे ग तीनशे अडुसष्ट कलमाखाली जी घटनादुरुस्ती होते ती करावी लागत नाही सामान्य बहुमताने पार्लमेंटमधल्या हे बदल करता येतात तेव्हा धरणाची उंची किती ठेवावी हा प्रश्न आणि सीमा कसा बदलायचा हा प्रश्न हे दोन्ही प्रश्न हे महाराष्ट्र किंवा कर्नाटक यांच्या हातात नसून ते केंद्र सरकारच्या संसदेच्या हातात आहे ही घटनेची प्रोव्हिजन आहे आणि दोन राज्यपाल जे भेटत आहेत एक लक्षात घ्या की केव्हा जेव्हा संघराज्य असतं त्या थोडं इंग्लिश शब्द वापरतो असं म्हणतात की ते कम्पॅटेटिव्ह फेडरलिझम न, न होता कोऑपरेटिव्ह फेडरलिझम व्हावं तर इथे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम जर का होत असेल दोन राज्याचे राज्यपाल भेटून काही चर्चा करत असतील आणि त्याचा फीडबॅक केंद्र सरकारला देत असतील तर त्यात चूक काहीच नाही आहे तुम्ही जसं म्हणालात की विधानसभेचं मत मागितलं जाईल पण विधानसभेच्या म्हणण्याला किंवा निर्णयाला काही त्याला तसा अर्थ असणार नाही पण दोन्हीकडच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी किंवा नेत्यांकडनं सुद्धा या बाबतीमध्ये वेगवेगळी मतं व्यक्त केली गेलेली आहेत आणि विरुद्ध भूमिका कर्नाटक आणि महाराष्ट्राने अर्थातच सुरुवातीपासून यात घेतलेल्या आहेत त्यामुळे आज जर काही त्यांनी ठरवलं काही निर्णय घेतले तर यापुढची प्रक्रिया नेमकी काय असेल आणि मग या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री किंवा नेत्यांचं जे म्हणणं असेल मंत्र्यांचं जे म्हणणं असेल त्याला काही अर्थ राहील का नाही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यातल्या राजकारणात मी जाणार नाही परंतु हा सगळा अधिकार जो आहे तो संसदेचा आहे पंतप्रधानांचा आहे त्यामुळे जो फीडबॅक मिळेल त्याच्यावर विचार करून पंतप्रधान निर्णय घेतील आता काश्मीरचं जेव्हा युनियन टेरिटरी केली तेवढी काश्मीरच्या लोकांना कुठे विचारलं लो होतं घटनेखाली तिथल्या विधानसभेला विचारायला पाहिजे होतं पण त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती त्यामुळे विधानसभा अस्तित्वात नव्हती ती पॉवर सगळी पार्लमेंटकडे येते पार्लमेंटमध्ये पंतप्रधानांची सत्ता असते त्यामुळे काश्मीरच्या लोकांना न विचारता काश्मीरचं राज्य जे होतं त्याचं युनियन टेरिटरी झाली तसंच बरोबर कर्नाटक किंवा महाराष्ट्राच्या लोकांना काय वाटतं याचा विचार ते करतील परंतु बंधनकारक राहणार नाही राज्यपालात जे केंद्राला कळवतील केंद्र कदाचित त्याच्यावर विचार करून पुढे निर्णय घेतला जाऊ शकतो म्हणजे आजच्या बैठक दृष्टीने महत्त्वाची आहे हो म्हणजे फीडबॅक जो आहे तो केंद्राला मिळू शकेल पण मी पुन्हा तेच सांगतोय की राज्यपाल काय म्हणतात मुख्यमंत्री काय म्हणतात विधानसभा काय म्हणते हे म्हणणं ऐकून घेतलं जाईल परंतु अधिकार जो आहे तो संसदेकडे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरामॅन सुमित भोसले सह प्राची कुलकर्णी साम टीव्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका